ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, तर शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी का नाही आरक्षण दिलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना सवाल केलाय. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब, तुमचं यस आहे का? तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा. ही दुटप्पी भूमिका सोडा. चित भी मेरी, पड भी मेरी, खळा तू मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा. या ठिकाणी मराठ्यांनाही वेळ करायचं, ओबीसींनाही वेळ करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं. शरद पवार साहेबांची सरकार होती, 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का मराठा आरक्षण दिलं नाही, माझा सवाल आहे. अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही 4 वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.